स्प्रिंग अनियन पॅनकेक्स हा एक चायनीज नाश्त्याचा प्रकार आहे जो कधीही खाऊ शकतो. आणि वेस्टर्न पॅनकेक्स सारखेच हे गोळ्यांपासून बनतात, बॅटर पासून नाही, अगदी इंडियन पराठ्यासारखेच. स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग आणि स्वादिष्ट चायनीज स्प्रिंग अनियन पॅनकेक्स. खुसखुशीत आणि पडवाला हा पदार्थ खूप छान लागतो. हा तळलेला चप्पट ब्रेड सारखा पदार्थ स्टफ केला जातो योग्य प्रमाणात पातीच्या कांद्याने आणि सर्व्ह केला जातो चविष्ट सॉस सोबत. चायनीज स्प्रिंग अनियन पॅनकेक्स बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे पाणी, मैदा, पातीच्या कांद्याचा हिरवा भाग, तेल, सोया सॉस, मीठ, व्हिनेगर, साखर, रेड चिली सॉस, हिरव्या मिरच्या, मिरपूड आणि आलं. आपण पॅनकेकसाठी सॉस बनवण्यापासून सुरुवात करूया. थोडा सोया सॉस घेऊया, रेड चिली सॉस तुम्ही जास्त किंवा कमी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार, थोडंसं व्हिनेगर, हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच तुम्ही टाकल्या तर चांगलं होईल, फक्त थोडंसं आलं. तुम्हाला किसलेलं आलं नसेल टाकायचं तर तुम्ही नेहमी आल्याचा रस घेऊ शकतात. आणि थोडीशी साखर. लक्षात ठेवा की सोया सॉसमध्ये आधीच मीठ असतं, तर आपण ह्याच्यात मीठ ॲड नाही करत आहोत. आणि फक्त थोडासा पातीच्या कांद्याचा हिरवा भाग. हे झालं की आपण याला बाजूला ठेवूया. आता पॅनकेकसाठी कणिक मळायची सुरुवात करूया. मैदा घेऊया, थोडंसं मीठ ॲड करूया आणि थोडी मिरपूड. नीट मिसळून घ्या, ज्यामुळे मीठ आणि मिरपूड ह्याच्यात व्यवस्थित एकूट होईल. याला थोडंसं अजून हलवून घ्या. तुमच्याकडे सीव्ह असेल तर सीव्ह सुद्धा करू शकतात. आता अलगद पाणी ॲड करूया. आपण ही कणिक जास्त नाही मळणार आहोत, ही मऊ आणि छान असली पाहिजे. थोडं अजून नीट मिक्स करूया. थोडं पाणी घेऊया. आता हाताने याला मळून घेऊया. खूप जास्ती मळू नका याला. हा खूप मऊ आणि खूप घट्ट सुद्धा नसला पाहिजे. खूप घट्ट झाला तर तुम्ही याचे गोळे नाही करू शकणार, खूप मऊ झाला तरी तोच प्रकार होईल. तर आता आपली कणिक नीट मळली गेली आहे. हा छान आणि मऊ झालेला आहे. एक फडकं घेऊन याला झाकून घेऊया आणि याला बाजूला ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी. कणिक आता अर्ध्या तासापर्यंत सेट झालेली आहे आणि आता आपण पॅनकेक बनवूया. तर सुरुवात करूया पॅन गरम करून. आता छोटा लिंबा आकाराचा गोळा घेऊया. थोडंसं तेल घेऊया, पोलपाटावरती थोडं लावून घेऊया आणि लाटण्यावरती सुद्धा लावून घेऊया. आपण असं करतो ज्याने हे चिकटणार नाही. अंदाजे 8 इंचापर्यंत ह्याला लाटून घेऊया आणि मग एक ब्रश घेऊया, पेस्ट्री ब्रश. अलगद थोडं तेल लावून घेऊया. ह्याच्यावरती थोडासा पातीच्या कांद्याचा हिरवा भाग पसरून घेऊया वरती आणि मग जेली रोल सारखं रोल करायला सुरुवात करूया. हे खूप घट्ट किंवा छान नाही दिसलं तरी चालेल. मग स्पायरल सारखं परत रोल करून घ्या. कडांना खालच्या भागाला चिटकवून घ्या. थोडं चपट करून घ्या आणि मग लाटण्यांनी पुन्हा रोल करून घ्या.
फ्राईंग पॅन वरती थोडं तेल सोडूया, याला हलवून घेऊया ज्याने तेल सगळीकडे पसरून जाईल। अलगद उचलूया पॅनकेकला आणि ह्याच्यावरती ठेवूया। आपण पलटण्यासाठी तयार आहोत। ओह किती सुंदर दिसतंय, छान गोल्डन ब्राउन। थोडंसं अजून तेल सोडूया आणि दुसरी बाजू पण छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवूया। तर आपले पॅनकेक्स दोन्ही बाजूंनी शिजलेले आणि गोल्डन ब्राउन झालेले आहेत। याला बघा किती परफेक्ट आहेत, कुरकुरीत आणि खमंग आत नाही तितकेच छान लागतील। व्यवस्थित केलेत तर हे पॅनकेक्स सुद्धा पिझ्झा सारखेच चविष्ट लागतील। बाहेर ना कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि मऊ आतमधना। जिंजर चिली सॉस सोबत खाल्ले तर खूप छान लागतात। तुम्ही यांना नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता किंवा कॉकटेल्स आणि चायनीज फीस्ट मध्ये सुद्धा।